मग अंबादासला आहे की उद्धवसाहेब विचारतेन विचारते की भुमरे पैठणला गेले त्यावेळेस लोकांनी पाठ फिरवली आणि आता ज्यावेळेस वेळेस भुमरेंची आणि एकनाथ शिंदेसाहेबांची आणि सगळ्यांची सभा आहे इतका जनसमुदाय का जमला तसा अंबादास हुशारी त्यानं अगोदरच केलं भुमऱ्यांना पैसे देऊन आणले त्याला माहिते उद्धव साहेबाला काय सांगायचो तसा ते हुशारी कारण ते तो आमच्यात राहिलेला आहे तो हुशारी कारण तो हा मला सगळ्याला माहिती आहे तो कसा आहे तो फक्त कागदोपत्री घोडे नाही तो सांस्कृतिक मंडळाची सभा आम्ही केली आणि उद्धव साहेब सांगतो मी केली सभा उद्धव साहेब ते तसे त्याचेच ऐकते कारण त्यांना ते फेसबुक ते व्हॉट्सअप आणि कागदपत्र हा बास पुरीतो सगळं आणि आपण निसतं जनतेत राहतो कारण याला कधी निवडणूकच लाडाने येऊ हो। पैठणला आला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिवसेनाने गद्दार शिवसेना त्यांची कोणती हे सगळे मिळून त्याचा सत्कार केला कारण बाकी कोणी येऊ शकत नाही सत्कार ठाकरे गटाचा होता का, का सर्व पक्षीय होता हेच मला कळणार असू मग तिथं अंबादासना भाषण केलं भोमरेचं बिन टाक्याचं ऑपरेशन होईल म्हणे अरे भोमरे खैरेला नाबादासला सांगतो मी चोवीस मध्ये तुम्ही मैदानात या कोण कोणाचं ऑपरेशन करतो तुम्हाला जर नाही बेहोश केलं तर मला भुमरे म्हणू नका तुम्ही सुद्धी सुद्धा येणार नाही जसं एकनाथ शिंदेनं अजून तुम्हाला शुद्धी देऊन दिलं नाही तसं तुम्हाला आम्ही शुद्धी देऊन देणार नाही फक्त तुमच्यात जर हिंमत असल तुम्ही कुठे उभारा काय कुठे उभारा अरे एकनाथ शिंदे साहेबाची सभा अरे मुख्यमंत्री आली कॅबिनेट मंत्री अर्ध मंत्रिमंडळ आलं काहीतरी महागा चला अनेक वर्षानंतर पैठणला मंत्री मुख्यमंत्री येऊ हो राहिले मंत्रिमंडळ येऊ हो राहिलं काहीतरी महागा तर खैरेने काय केलं के <laughs> खैरेचं सडकं डोकं खैरेनं आमच्या पैठणच्या बिडकींच्या कार्यकर्त्याला काय का सांगितलं हे जो जनसमुदाय गेला मंत्रिमंडळ गेलं मुख्यमंत्री गेले तुम्ही गोमताराने धुवा काय मग मी बाईट दिली मी म्हटलं रोड धुवायची गरज नाही खैरेच गोमतारांना डोकं धुवायची गरज आहे आता खैरेच डोकं धुवायची गरज आहे म्हणून मला सांगायचं असे खैरे आंबारा वाटूळ केलं या जिल्ह्याचं वाटूळ केलं अहो बरणारे सर तुमच्या वैजापूरला वीस वर्ष खासदार राहिला संभाजीनगर ते वैजापूरला रस्ता करू शकला नाही मी दिल्लीला गेलो त्याचा पी ए उत्तमजी मला खैरे साहेब म्हणे मुंबरे साहेब कुणीकडे आले म्हणजे सीआरएफ ने दिला म्हणजे सी आर एफ काय असतं मला, मला रस्त्याला निधी घ्यायचा असतो मग त्यांना उत्तमजीला बोलून आपलं बी पाय काहीतरी काय असा खासदार आपल्याला भेटला वीस वर्ष आणि गावंडोळ कोणाला म्हणतो मला अरे खरा तर तू ये आ लोकाला उल्लू बनील पूजा करू करू सप्त करू करू अरे सगळं संभाजीनगरचं पाणी तो खाल्लं ये योजना तो खाल्ली आता कोण इथं तुला दाखवतो कसं असतं योजना जिल्ह्याचा पालकमंत्री एक शिवसैनिक झालेला आहे तुमच्यातला झालेला आहे शेतकऱ्याचा मुलगा झालेला आहे तुम्हाला सांगतो आम्ही सगळेजण मिळून या शहराला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही या जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही वाटण ते झालं तर हरकत नाही एकनाथ शिंदे साहेब आपले और साहेब यांच्या मुळ या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस वाटवळ कोणी केलं या शहराचं कोण होतं कोणाच्या हातात होतं हे जसा तुम्ही सांगितलं ना की खैरे खैरेला पेढा कोण खाऊ घडला घोडीले अरे आणि घोडीले यांनीच वाटुळ केलं कोण यो खोडीले आणि तो घोडीले यांनीच वाटुळ केलं या शहराच मी तर म्हणतो खैरेना महानगरपालिकेचं ज्या घरा जाईन ना ज्या घराला जाईन मतदान मागाला तिथं आपल्याला मतदान होईल <laughs> खैरेच माग नेसत शिवसैनिक जाईन त्या लोकांना जर जा दर बंद केले तर मला विचारा कारण मी फिरतोय लोक मला सांगतात मी सकाळी स्टेडियमवर जातो मला लयजण भेटते तेव्हा त्या शहराचं वाटुळ या खैरेने केलं म्हणून मला सांगायचं खैरे झालं आंबादास झाले आंबादासना अजून निवडणूक लढेनी अहो अंबादास तुम्हाला सांगतो त्याला म्हणा तू खासदार केलं आमदार केलं पाहू कोण बीन टाक्याचं ऑपरेशन कोण करते पाहू आपण काय खैरेच ऑपरेशन झालं एकदम मोठं झालं ते काय कोणी केलं ते ऑपरेशन आपण के नाही केलं आपण असतो लय मोठं केलं असत पण मला सांगा जैनी गादारी केली तेच तुमच्या सोबत हे खैरे तर गादार तुम्हीच आहे अहो तुम्ही पक्षाची गद्दारी केली खैरेला पाळो कोणी आणि तुम्ही आम्हाला भोमरेला गद्दार म्हणता जायसॉलला गद्दार म्हणता अर्धे म्हणजे बोरणाऱ्या गद्दार म्हणता अरे खरी गद्दारी तुम्ही केली शिवसेनेचा माणूस पाळडा कोणी खासदार हा तुम्ही पाळडा अरे आता तुम्ही कोणाला घेऊ राहिले ज्यांनी भोमरेच्या विरोधात धनुष्यबाणाच्या विरोधात मतदान केलं जायसवालच्या विरोधात मतदान केलं बोरणाऱ्या विरोधात केलं शिरसाडच्या विरोधात केलं त्याला तुम्ही आता पक्षात घेऊन आले पद देऊ राहिले खरे गद्दार कोण आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट